नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उजव्या हाताने लिहिणारे की डावखुरे सर्वाधिक हुशार कोण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण एकतर उजव्या हातानं लिहितो किंवा डाव्या हाताने लिहितो तुम्हाला माहिती आहे का हा सवयीचा भाग नसून त्यामाग ही काही कारणे आहेत तुमच्या आजूबाजूला तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे एकतर डाव्या हातानं लिहितात किंवा मग उजव्याच हातानं लिहितात यामागे डी एन ए अर्थात जेनेटिक कारणही आहेत अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार जर आई वडील रायटी आहेत तर त्यांची मुलं लेफ्टी असण्याची शक्यता नऊ टक्के असते आई रायटी आणि वडील लेफ्टी किंवा या उलट परिस्थिती असल्यास ही शक्यता दहाने वाढून एकोणीस टक्के होते आईवडील लेफ्टी होण्याची शक्यता सव्वीस टक्के असते जगभरात उजव्या हातानं काम करणाऱ्याच्या तुलनेत डाव्या हातानं काम करणाऱ्याची संख्या कमी आहे एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार एखादी डावखुरी व्यक्ती त्यांच्या मेंदूशी उत्तमरित्या संपर्क साधू शकते मेंदूशी असणाऱ्या या उत्तम ताळमेळामुळं या गुणांचा फायदा डावखुऱ्या व्यक्तींना कलात्मक आणि इतर प्रोडक्टिव कामासाठी होतो इथं एक शास्त्रीय कारण कायम लक्षात ठेवा की मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला आणि अवयवांना नियंत्रित करतो जर उजवा भाग शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो बहुतांश व्यक्तीमध्ये ही कला अवगत असते ज्यामुळे उजव्या हातानं लिहितात मग आता तुम्हीच ठरवा सर्वात हुशार कोण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद